श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास तर्फे अक्षता मंगल कलश शोभायात्रा मिरवणूक उत्साहात। श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास तर्फे 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे। अयोध्येत येण्यासाठी राम भक्तांना आमंत्रण देण्यासाठी अक्षदा अभिमंत्रित करून अक्षदा कलश नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात विधिवत पूजन करून आणण्यात आला। या अक्षदा कलशाची मिरवणूक शोभायात्रा रविवारी सकाळी माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अभयागरकर आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते अक्षदा कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले। धर्मगुरू राजाभाऊ कोठारी आणि हबप संदीप महाराज खोसे यांच्या हस्ते श्री विशाल गणेशाची महाआरती करून अक्षदा कलश शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला। या शोभायात्रेत अग्रभागी प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती अश्वरूढ भारतमाता सनई बँड चौघडे तसेच भगवे ध्वजधारी रामभक्त सहभागी झाले होते। भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा, रामजी की निकली सवारी, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या। महिलांनी फुगडींचा फेर धरला। या शोभायात्रेचं स्वागत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि फटाके वाजवून करण्यात आलं।
शोभायात्रा मिरवणुकीत श्री विशाल गणपती मंदिर, पांचपीर चावडी, आशा टॉकीज, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखोंड, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मार्गाने समारोप दिल्ली गेट येथे झाला। यानंतर अक्षता कलश महाजन गायत्री मंदिर येथे आणण्यात आला। नगर तालुका पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव तसेच नगर शहरातील उपनगरे या ठिकाणी अक्षता कलश पाठवण्यात आले। या शोभायात्रेत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जय भोसले, विभाग मंत्री सुनील खिस्ती, डॉक्टर प्रदीप उगले, अमोल भांबरकर, देवीदास महाराज बारसकर, ऋषिकेश महाराज खोसे, शिवाजी महाराज पवार, राहुल महाराज दरंदले, बजरंग दलाचे अध्यक्ष कुणाल भंडारी, संयोजक जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री गौतम कराळे, मिलिंद बोबारकर, श्रीकांत नानपूरकर, सहसंयोजक रमेश खंडागळे, अनिल रामदासी, मुकुल गंदे, ज्ञानेश्वर मगर, राजेंद्र चुंबळकर, अनिल राऊत, सुनील रामदासी, महेंद्र गंदे, बाबा सानप, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, धनंजय जाधव, बंटी डापसे, परेश लोखंडे आदी यामध्ये सहभागी झाले होते। श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे येत्या 22 जानेवारीला रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी रामलल्लांच्या चरणी अभिमंत्रित केलेल्या अक्षता मंगल कळशाचे देशभर वितरण करण्यात आलेले असून या मंगल कळशाचे आपल्या अहिल्यानगरी आज आगमन झालेले असून याची अहिल्यानगरी वासियांतर्फे भव्य दिव्य अशी या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहे। येत्या 1 जानेवारी ते 15 जानेवारी नगर जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी या अभिमंत्रित केलेल्या अक्षतातून निमंत्रण रूपी प्रत्येक घरोघरी या अक्षतांचं वितरण करण्यात येणार असून आपण सर्वांनी या भव्यदिव्य अशा सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं व या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे आपल्याला निमंत्रित करतो।